अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यापासनं अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या कधी मॉर्निंग वॉकला तर कधी सायंकाळी पायी फिरत असताना आतापर्यंत लाखो रुपयांच्या किमतीचे सोन्याच्या चे चेन हिसकावल्या सुद्धा आहे मात्र अद्यापर्यंत चोरटा पोलिसांच्या हाती लागू शकला नव्हता अशातच चेन स्निचिंगला अटक करणे पोलिसांना आता आव्हानच झाले होते मात्र साईनगर डी मार्ट जवळ पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पुन्हा मंगळसूत्र हिसकावण्याच्या चोरट्याने दुचाकीने येऊन प्रयत्न केला झटापटीत त्याचा मोबाईल खाली पडल्याने त्याचा पोलिसांनी अखेर शोध लावला महिलेने तात्काळ तो मोबाईल राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिला त्याच वेळी राजापेठ निरीक्षक मनीष ठाकरे यांनी मोबाईल लोकेशन घेण्याकरिता सायबर पोलिसांची मदत घेतली त्याच मोबाईल वर एक पीके नावाचा कॉल आल्याने खऱ्या चोरट्यांचे बिंग फुटले मोबाईल परत करा असे म्हटल्याने राजकमल चौकामध्ये त्या चोरट्याला बोलावण्यात आले इकडे राजापेठ पोलिसांनी सापडत असला मात्र चोरट्याला सुगावा लागल्याने त्यांनी तेथूनच पळ काढला पुन्हा त्या मोबाईल मेमोरी मधून फोटो काढून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आणि त्याने खऱ्या चोरट्याचे नाव पुन्हा समोर आणले यात पोलिसांनी वर्धा येथे राहणारे तेवीस वर्षीय रोहन टिके बावीस वर्षीय प्रतीक प्रकाश काळे एकोणीस वर्षीय प्रतीक सुनील काळे आणि एकवीस वर्षीय आयुष चांदेकर या चौघांनाही राज्यभेट पोलिसांनी शेवटी ताब्यात घेतले चारही आरोपी अमरावती शहरात भाड्याच्या खोलीमध्ये राहून ते रेकी करून मंगळसूत्र हिसकावून पळ काढित होते चौघांनाही आज मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सतरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत अमरावती शहरात घडलेल्या मंगळसूत्र हिसकावल्याच्या इतर घटनेत हेच आरोपी सहभागी होते का याचा उलगडा येणाऱ्या दिवसात येण्याची शक्यता आहे